कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतरावजी देशमुख हे समृद्ध सक्षम समर्थ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा गावचे ते शेतकरी आहेत. त्यांची ओळख जेवढी दिली तेवढी कमीच आहे. कदाचित औपचारिकता म्हणून मला ओळख द्यायची गरज पडत आहे, कारण की त्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. अमृत पॅटर्नचे ते जनक आहेत. एकरी 50 क्विंटल असं विक्रमी उत्पादन घेणारे ते महाराष्ट्र राज्य पारितोषिकाचे मानकरी आहे. शेतकऱ्यांना मी विनंती करेल की त्यांची चर्चासत्र तुम्ही नक्की ऐकावं, आणि मनीषजी डागासरांना विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं जेवढे प्रश्न आले ते त्यांना विचारावे. टू यू सर. बाबा समर्थ अमृतरावजी नमस्कार. बा मुदत बा मिलाईजा होशियार. आता बघा ते एफपीओ आपल्या संगती जोडले आहे, ते कापसाचे एफपीओ आहे आणि ते क्षेत्र पण कापसाचं आहे. जालना बोकरदन औरंगाबाद या क्षेत्राचे आहे. कृषी पुत्र नाव आहे, नाव पण एकदम सक्षम नाव आहे. आणि शिवाजीराव गाडगे त्यांचे तो आहे संचालक आहे. तर हे म्हणतात की उत्पन्न कसं वाढवावं, आता आपला फोकस उत्पादनवर नाही उत्पन्नवर कसा असलं पाहिजे, आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्न काय आहे, त्याच्याने उत्पन्न किती वाढू शकते, आणि खतांचं नियोजन आपण कसं उत्कृष्ट करू शकतो ज्याच्याने शेतकऱ्याला खर्च पण कमी होणार आणि फायदा जास्त होणार. अमृतरावजी नमस्कार. मनीष भाऊ, आता आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीला सांगड आहे, जोड आहे, दैवाला कर्तृत्वाची जोड आहे. नंतर आपले जे दोन हात आहेत समजा याचे पण जोड आहे. आणि किती शेतकऱ्याचं उत्पन्न खूप जास्त झालं. आता आपण या वर्षी खूप टमाटे पिकले काही शेतकऱ्याचे आणि 20 रुपये 30 रुपये कॅरेट गेलं, भाव गेली, परवडणार नाही. आणि आज लोकांना आज एक पर्याय म्हणून एक पर्याय म्हणजे असा झाला यावेळेस असं की एक अमृत पॅटर्न याच्यामुळे उत्पन्न वाढणार आणि कॉटन गुरु मनीषजी डागा याच्यामुळे भाव भेटणार. आणि कोणतीही गोष्ट मी पाहतो की दोन्ही गोष्टीची याची पण सांगड आहे. नुसताच भाव भेटला उत्पन्न कमी झालं तरी पण होणार नाही, आणि उत्पन्न कमी झालं आणि भाव जास्त भेटला हे बी परवणार नाही. म्हणून दोन्ही गोष्टी एक तर उत्पन्न व्हायला पाहिजे आणि त्या गोष्टीचा भाव जर भेटला तर शेतकरी पुढे जाईल समजत आहे की नाही. आणि म्हणून या पद्धतीनं अमृत पॅटर्न पद्धत अशी आता इतर शेतकऱ्यांच्या आपल्या आपल्या माध्यमातून आणि आपल्या कार्यक्रमातून पण ते 5 ते 6 राज्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि या पद्धतीतच फक्त अमृत पॅटर्न मध्ये फक्त खर्च कमी येते, बाकी खर्च वाढणार नाही. आणि आज आपण दोन असे एका पैशाचे दोन नाणे आहेत समजा, एकीकोण चित म्हणजे कॉटन गुरु, पट म्हणजे अमृत पॅटर्न. आणि एकीकोण काय व्हायला शेतकऱ्यांना की भाव भरपूर भेटाले, तुमचे 200-300 क्विंटल 200 रुपये तरी कमीत कमी भाव भेटणार, त्याला त्याचा मार्ग मोकळा होणार. समजा की आपल्याला भाव भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, आतापर्यंत कुठे माहिती नव्हती, आज तुमच्या माध्यमातून माहिती व्हायली की काय कचरा कसा करावा, गटानी कशा कराव्या. आणि दुसरी गोष्ट हे जे उत्पन्न आपण जे पाहतो की आज ते सांगत आहेत बरेचसे, आज युट्यूबवर पाहतो बरेचशा चॅनलला पाहतो की समजा 100% आपण अशी जी माहिती देतो हे कोणी अशी माहिती देत नाही. आपण एक शेतकऱ्याला खूप महत्वाचं ज्ञान देतो की खत टाकायचं कसं समजायला पाहिजे, फवारणी करायचं कसं समजायला पाहिजे. आणि हे एक पार्ट आम्ही आमचा एक अमृत पॅटर्नचे एक पार्ट आहे समजा, जसं की आता कुशल भाऊ पण दिसत आहेत, असे हजारो शेतकरी जुटलेले आहेत ना. आणि एक आपण एक पार्ट आमचा झाला की उत्पन्न काढून द्यायचा, आणि तुमचा पार्ट आहे की या शेतकऱ्याला भाव कसा द्यायचा. आणि हे जर दोन्हीचे जर सांगड भेटली तर नक्कीच शेतकऱ्याचं भलं होणे असे राहणार. बिलकुल खरी गोष्ट आहे. आता खताबाबत तुम्ही काय सांगू इच्छिता, कारण आता त्याची वेळ चालू आहे, त्यांची 20-30-40 दिवस लोकांना झालेले आहे लागवड करून, तर खताचं काय महत्व आहे कापसाच्या बॉल साईज मध्ये आणि रोग मध्ये आणि खर्च कमी करण्यामध्ये उत्पन्न वाढवण्यामध्ये. बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे. महत्वाचं कसं की सर्वात जर असेल तर आपण निसर्गासोबत एक दोस्ताना करावं लागेल. आता आपण जरी कोण्या कार्यक्रमात सांगत गेलो असं, पुस्तकात पण माहिती दिली असं, परंतु कसं आहे की निसर्गाच्या हिशोबाने निसर्गासोबत एक दोस्ताना करावा लागेल, त्या हिशोबाने आपल्याला
पावलं पण ऊस लागायला लागलं. यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली, पानं पिवळे पडाले, लाल पण पडाले. आणि नंतर यावर्षी एवढं काय पाऊस, म्हणजे आता कापस जरी कापसाला इतर पिकाला पाणी असं मोजून असल्यासारखं आहे, जास्त पण नाही आणि कमी नाही. त्याच्यामुळे काय झालं की पीक आहे ते वापसा कंडिशन मध्ये जास्त वाढते पीक होते. आणि यावर्षी वापसा भरपूर येत असल्यामुळे काय झालं की अतिरिक्त खूप वाढाली, कपाशी वाढाली. आता आपण जे पहिल्यांदापासून सांगतो की सर्वात जर महत्वाचं असं तर डिस्टन्स महत्वाचं आहे. फळपांद्याचं जे डिस्टन्स आहे, मी सांगितलं की 14 फळपांद्यापर्यंत 2 ते 2.5 इंच बसा पाहिजे त्याच्यात मोठं. नंतर 14 फळपांद्याच्या पुढे 3 फूट बसा पाहिजे. या हिशोबाने आपण खत द्या पाहिजे. परंतु काही काही शेतकऱ्याचा आजच काही कमरीत काय काही छातीत काय कापसं झाली, मला बरेच शिकवले देत त्यांना किती सांगा तुम्ही. त्याची एकच भावना आहे की आपला कापूस शेतकऱ्याचा काय वाटतं की रोजच्या रोज आपला कापूस वाढला पाहिजे. आणि तसा वाढलेला कापूस पाहायची सवय लागलेली आहे. आणि म्हणून आपण वारंवार सांगतो की 2.5 इंच 3 इंचाची टेज आणि त्याच्या हिशोबाने आपण त्या खताचं नियोजन बी करणं महत्वाचं आहे की नाही. आता काही 3 फुटाचे पण फट्टे आता काही शेतकऱ्याची 3x1 काय किंवा 4x1 काय घन दाट लावकड आहे, अशा शेतकऱ्यांनी पेरताळाचे खत दिले आणि आता पण त्या हिशोबाने खत देत असल्यामुळे काय की अनाठाय वाढ खूप होत आहे. आणि या काही काही दाट पण लावकड झालेली आहे, त्यामुळं काय झालं की आता काही काही शेतकऱ्याचं जर दाट लावकड वयातली असल्यामुळं बारीक पातळ जे बारीक पिवळं होऊन पातळ गळत आहे, भुसा गळत आहेत ना, याच्यामुळं काय होते की बुडाला माल लागणार नाही, खत यायचं टाकणं सुरूच राहील. आणि हे 4 फुट 1.5 इंचाची पिचू पण असं वाढत जाईल. आणि वाढलेल्या कापसाला फळफांद्या खूप कमी येतात, 26 ते 28 फळफांद्या येतात. सर्वात जर उत्पन्न येत असेल तर फळफांद्यावर गणित आहे. म्हणून 55-60 पर्यंत त्याला फळफांद्या येणं महत्वाचं आहे, येणं गरजेचं आहे. आणि हे कशा यायचे त्या हिशोबाने आता काही शेतकऱ्याची जर लागून दाट जर झाली असेल, पातळ गळत असेल, 2 गोष्टी होते. एक तर खत जास्त झाल्यानं वाढ कापसाची होते, किंवा दोन्ही दाटण लागवड झाल्यावर त्याची स्पर्धा निर्माण होते की नाही. अशा वेळेसच कापसाची समजा वाढ भरपूर झपाट्यानं होते. त्याच्या 3 इंच 3 बोट आताच शेतकऱ्याच्या शेतात असं 8-9-10 फळपांदे आता पण 3 इंच बसाले, आता 4 पण बोट बसाले ना. तर हे काय झालं की एकाने झाड कमीत कमी आता आपल्या पद्धतीत झाडाची संख्या भरपूर आहे. आता काही शेतकऱ्याच्या शेतात पाहतो 4x2 असते, तर 4x2 8 स्क्वेअर फूट. आता 4x2 असल्यामुळे काय आले की 4800 झाड बसते. 3x3 जर असलं आपलं 3x3 असलं तर 3x3 असलं तर 4800 झाड बसते. आणि 4x2 असलं तर 5400 झाड बसते नाही. आणि म्हणून आता यावर्षी वाढ होत आहे. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याला सांगतो की याच्यात झाडाची विरळी 33% विरळी करायची, यावर्षी झाडं कमी करायचे. आता कमी करायचे कोणते कमी करायचे हे तेवढंच महत्वाचं आहे. आता आपण पाहतो की बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतात जे काय कपाशीचं जे बियाणं आहे भेसळीचं आहे. आता भेसळीचं बियाणं आपण त्याच्यात काढून टाकायचं, त्याला ओळखायचं कसं की त्याचे जे पानं आता छोटे असते तर बारीक बारीक असते, त्याला पातळ पण लहान लहान येते आणि त्याचा तपकिरी कलर पण येते त्या कापसाला. आणि पातळ खूपच छोटं असते आणि बोंड पण खूपच लहान असते. असे झाडं काही काही झाडं खूपच दाट लावते. काही शेतकरी एका जागी 2 झाडं किंवा झाडापाशी झाड किंवा पहिलं झाड लावलं त्याच्यापाशी दुसरं एक सांधलेलं झाड असते, म्हणजे नागे भरतो आपण ते झाड बारीक राहते आणि ते बी वाढत नाही आणि याला वाढू देत नाही असे झाड. आणि ज्याचं दाट होते झाड सारखेच वाढायचे असतील समजा असे झाड. नंतर कसं आलं की यावर्षी बऱ्याचशा कंपन्यांचं जे बियाणं आहे समजा याच्यात नॉन बीटीचे पण त्याच्यात जे पिल्लू म्हणतो आपण ते पण टाकलेले आहेत, ते पण झाड काढून घ्यायचे. त्याच्यावर काय होईल की नंतर ते आता हे विषय खूप मोठा आहे सांगतो मग. आणि आता पुढच्या बारीक आपण हे विषय पण घेऊ. आणि असे झाड आणि म्हणून काय करायचं की हे झाड कमीत कमी एका एखाद्या 1,500 झाड घेतो सुरुवातीला हे काढून टाकायचे. याचं कारण कसं आहे की आपण एखाद्या शाळेत टक्केवारी मुलं घेतो की नाही त्या शाळेची आणेवारी चांगली लागते ना. आणि म्हणून आता ह्या पिरियडला पातळ फुल लागतो बोंडात रूपांतर होते यावर्षी त्याची ओळख होते. म्हणून हे झाड असे काढून टाकायचे, 2-4 दिवस आपल्या जमिनीवर ठेवायचे, त्याचा पालापाचोळा वेदला गेला उकळून काढून टाकायचं. म्हणून आपण जे झाड जे लावतो ते टक्केवारीच लावायचे. म्हणजे एखाद्या शाळेत आपण टक्केवारी शाळा म्हणजे मुलं टाकून तर आणेवारी चांगली लागते की नाही, त्या पद्धतीनं आपण टक्केवारी पण या झाडाची घ्यायची. नंतर आपण हे सर्वात जर महत्वाचं असेल तर आपण रासायनिक खत कसे द्यायचे ते तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून 14 फळफांद्यापर्यंत त्याच्यात ते 2 ते 2.5 बोटं बसली पाहिजे असते त्या फळफांद्याच्या अंतरमध्ये डिस्टन्समध्ये. 14 फळफांद्याच्या पुढे काय होते की ते झाड जरा जवानी देते,
जवानी त्याचे म्हणजे कसं झाले की त्याचे मूळ हात आहे खूप लांब पसरतात आणि लांब पसरल्यामुळे त्याचे ते खूप मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य घेते उचलून घेते आणि मग झाड ते त्याला आपण वाढीची व्यवस्था म्हणतो की मग झपाट्याने झाड वाढते आणि 14 फळ फांद्याच्या परंतु समजा त्याला फक्त तीनच बोट बसले पाहिजे त्या दोन्ही फळपात्याच्या हिशोबाने या हिशोबाने खताचे नियोजन करायचं. खत नियोजन हे सर्वात महत्वाचं आहे. याच्यामुळे जरी आपल्या पद्धतीनं जरी खताचं जरी शेतकऱ्यांनी नियोजन केलं ते मी सांगतो दोन पट उत्पन्न येते. आता आपण उदाहरणार्थ त्या दोन्ही फळफांद्यात म्हणून काय करायचं की आपण ज्या वेळेस शेतात जाऊन ठराविक झाडापाशी थांबायचं त्याला बोलायचं नक्कीच ते झाड आपल्याला बोलत. म्हणून ते वरचे जे झाड आहे समजा हे चार दिवसाला खत कमी वाले की जास्त व्हायला सांगून जाते. म्हणून चार जर गोट्या बसले दोन्ही फळपात्याचा तर त्यावेळेस म्हणायचं की आपलं फर्टिलायझर अति जास्त झालं. फर्टिलायझर फळपात्याच्या दृष्टीत कोणतं वाढवते की युरिया वाढवते. युरिया जर जास्त झाला तर त्याच्या फळपात्याचं दृष्टीत वाढते. आता काही शेतकरी आम्हाला छाती टोकून सांगते ते आम्हाला डीएपीच्या खतच पटत नाही म्हणते. आता डीएपी जास्त जर झालं तर त्याचे काय होते की पानं खूपच मोठे पडते आणि अशा वेळेस शेतकरी काय म्हणतात की काय जोरदार कापूस आहे पलाटीचा त्याच्या पळसासारखं पानं पडायले कापूस इथे कोणी म्हणते एरंडाच्या पानासारखे पडायले आणि हे एरंडाच्या पानासारखं पळसाच्या पानासारखं पानं पडणं चांगलं नाही. कारण कसं आहे की त्या पानात खूप ताकद लागते त्याचं ते पातळ फूल वगैरे आहे का त्याच्यात ताकद लागत नाही जात नाही आणि त्या पानातच ताकद लागते. दुसरी गोष्ट जास्त स्फुरत झाल्यामुळे पानं मोठे झाल्यामुळे झाड खूप मोठ्या प्रमाणात झुडूप होते आणि तुम्ही कितीही फवारा जसं की पांढरी माशी आहे जसं बाकीची जी इतर काही रोग आता हे कितीही फवारा तुम्ही कव्हर होत नाही आणि म्हणून ते आपला कापूस सोडावच लागते म्हणून त्याला स्फुरत जास्त चालत नाही. आता हे सर्वात जर महत्वाचं की काही शेतकऱ्याला मी प्रश्न विचारतो आता चार पाच राज्याचे जेव्हा शेतकरी त्याला मी भरपूर प्रश्न विचारतो की आपण खतं कसं द्यायचं तर आतापर्यंत मला शेतकरी एकही नाही भेटला एकही शास्त्रज्ञ नाही भेटला की खत रासायनिक खत द्यायचे कसे समजायचे कसे. आणि म्हणून आता रासायनिक खत द्यायचं जमत नाही एनपीकेच जमत नाही मूळ अन्नद्रव्य द्या जमत नाही शेतकऱ्याचं मायक्रोन्युट्रिएंट्स कोर्सच जमणार आहे. आणि आज मायक्रोन्युट्रिएंट्स ची एवढी काय गर्दी झाली एवढं काय त्याला शेतकऱ्याला लुटत चालू आहे अजिबात मायक्रोन्युट्रिएंट्स सुरुवातीला लागत नाही. आणि दुसरी गोष्ट पोटॅश राहिलं आता एनपीके मग राहिलं पोटॅश. आता पोटॅश तर पहिलं आपल्या जमिनीमध्ये भरपूर आहे तर पोटॅशचं जर प्रमाण जर कमी जर झालं तर काय होते की त्याचं जे पातळ फूल आहे ना वरचे जे कव्हर आहे काटेरी काटे काटे लांब लांब काटे पडते तर करत असाल ते त्याचे काटे फारच छोटे छोटे पडते तर त्यावेळेस माहिती की आपलं पोटॅश कमी झालं. आणि म्हणून असं जर खत दिले शेतकऱ्यांना तर मी सांगतो की उत्पन्न 100% दुप्पट होईल. कारण काय शेतकऱ्याचं झाड वाढवण्याचं कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळं काय झालं की स्पर्धा असल्यामुळं खत खूप जास्त वाढले खर्च वाढला आणि उत्पन्न कमी व्हायला. आणि म्हणून आम्ही शेतकऱ्याला सांगतो की ज्यावेळेस मला बरेचसे शेतकऱ्याचा कापूस कोण येते मला आमचा टोंगळा इतका झाला कमरे इतके झाला डोक्या इतके झाला कोणतं खत द्या. आम्ही त्यांना प्रश्न पहिल्यांदा सांगतो की तुमची कपाशी चे झाड किती उंची आहे आणि त्याला फळपाते किती आता तर ते म्हणते तर कोणी म्हणते एक दोन हात कोणी म्हणते मोजल्यात नाही तर मग शेती आपली परवडणार नाही ना. म्हणून त्याला आपलं तुमच्यासारखं एक गणित असायला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस 1.5 फुटाचं झाड होते त्यावेळेस त्याला 14 ते 16 फळपाते असायला पाहिजे आणि ज्यावेळेस कमरेवर म्हणजे 3 फूट ज्यावेळेस झाड होते त्याला 18 ते 20 फळपाते असायला पाहिजे आणि ज्यावेळेस 5 फूट कापूस होईल त्याला 30 ते 32 फळपाते असायला पाहिजे तेव्हा म्हणायचं की आपला कापूस बरोबर चालला. परंतु काही मी शेतकऱ्याला विचारतो की 5 फूट कापूस झाला आणि त्याला 14 ते 15 फळपाते आता मग ते एक तर खर्चही वाढला आपल्याला फवारणी वाढली आणि उत्पन्न कमी झालं. म्हणून हे महत्वाचं आहे की त्याचं डिस्टन्स आहे 3 इंच 2 इंच आपल्या शेतकरी भाषेत होतो या हिशोबाने जर खताचं नियोजन केलं तर 100% त्याला उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात येतं. काही शेतकऱ्याचं म्हणणं पडतं की बुडाचे घाट बोंड हे खूपच मोठे असते तर आणि शेंड्याचे जे बोंड असतं समजा याची साईज लहान होते असं चुकीचं आहे. कारण बुडाच्या घाटाला सूर्यप्रकाश मोकळ्या वाटत नसल्यामुळं ते लहान पण होते तर परंतु वरच्या जे टोकाचे शेंड्याचे बोंड असतं याला सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर प्रमाणात भेटते ते मोठे खूप होऊ शकते. परंतु काय काय शेतकरी पाहतो की आपण सुरुवातीला खत खूपच प्रमाणात देते दादूक सुरुवातीला आणि शेवटीला कापूस वाढते दाटून जाते आणि मग काय होते की शेतकरी खत टाकणं बंद करते. आणि म्हणून काय होते की ज्यावेळेस वरचे पोंड ज्यावेळेस भरायचं असते परिपक्व व्हायचं असेल त्याला तेवढं अन्नद्रव्य खालून मिळत नसल्यामुळं ते बोट बारीक बारीक होते.
आणि मग अशा जर बोंड जर शेतकऱ्याची जर बारीक असते तर चौथ्या पाचव्या डोस मध्ये डीएपी स्फुरद वापरायचं, हे एक तेवढं महत्वाचं.